येती त्याच्यामुळे नाद्यब्रह्म मध्ये प्रत्येक शाखा आम्ही ओपन करत असताना 3P वरती आम्ही काम केलेले आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शाखेमध्ये एकच चव देऊन ही नाद्यब्रह्म इडली आज मागे. आणि मी टोळेत झाकून तुम्हाला सांगू शकते की अख्ख्या महाराष्ट्रातली नादब्रह्म इडली शिवाय दुसरी कुठलीच इडली बेस्ट असू शकत नाही, कारण खूप कमी दरात स्वच्छ आणि चवदार इडली आहे. सो थँक्यू सो मच पूजा मॅम आणि विश्वजीत सर की तुम्ही मला इथे बोलवलं, आणि संपूर्ण नादब्रह्म टीमचे खूप खूप आभार, आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. नादब्रह्म इडली बद्दल हे सांगेन की ही इडली खरंच खा, एकदा खाल्ली की सतत खात राहाल, कारण ही सगळ्यांनाच परवडणारी कमी दरात इडली आणि स्वच्छ चवीला चवदार इडली आहे. सो प्लीज ही इडली टेस्ट करा. बघा की 10 रुपयात इडली कशी देऊ शकता, तर जनरली त्यांनी सांगितलं की ते रोज कमीत कमी 2 लाख इडली बनवतात. ज्यावेळेस प्रोडक्शन हेवी होतं तेव्हा कॉस्टिंग कमी होतं, म्हणजे ह्याच्या मागची जी म्हणजे बरेच जण असं वाटतं 10 रुपयात काय देणार आहे, कशी क्वालिटी असेल किंवा काय असेल. जेव्हा यांचे डायरेक्टर आहेत आत्ता सर, त्यांच्याशी बोललो तर सर आम्ही 2 लाख रोज कुल्फी इडली बनवतो, तर हे त्याच्या मागचं हे आहे. आणि एक मराठी माणूस सर्वसाधारण सांगितलं की इडली फक्त साऊथ इंडियन लोकांनीच विकावी असे एक मानसिकता असतं किंवा शिक्का होता आपल्यावर. आणि मराठी माणसाची कायम पाठी असायची की आमची शाखा कुठेही नाही, बरोबर ना, अशीच पाठी असायची की आमची शाखा कुठेही नाही, एकच आमचं दुकान आहे. पण आता तसं नाही राहिलं, आपण 7 समुद्रापार जाऊन आपण दुबईमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन व्यवसाय करतो आता, बरोबर ना. हा केला पाहिजे ना. आज बघा आपल्याकडं मॅगडी आला आहे, बर्गर आला आहे, KFC आला आहे, हे आपले ब्रँड आहेत का. आपण चांगलं खाल्लं पाहिजे, बरोबर ना. आज आपल्याकडं KFC येऊन इथं आपल्याला फ्राईड चिकन, फ्रोझन चिकन, घाणेरडं आपल्याला खायला लावलं आहे, बरोबर. आज आपल्याला बर्गर खायची माहिती होती का, पिझ्झा खायची माहिती होती का. पण हे बाहेरून येऊन आपल्याकडं कसं राज्य केले त्यांनी, तर आपणही बाहेर जाऊन राज्य केलं पाहिजे. म्हणजे उदाहरण आज आपण आहोत महालक्ष्मीच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यभूमी म्हणजे कोल्हापूरमध्ये. आज या ठिकाणी नादब्रह्म इडलीच्या शाखा क्रमांक 109 उद्घाटन मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि आपल्या सोबत आहे सन मराठीवरील सुंदरी या सिरियलमधील अभिनेत्री, गाडगे अँड सन मधील अभिनेत्री स्वाती लिमये. स्वातीजी खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आत्ताच इडलीचा देखील आस्वाद घेतलाय, हे दालन पाहिल्यानंतर इडलीचा आस्वाद घेतल्यानंतर काय वाटतं आमच्या नादब्रह्म इडलीबद्दल? एक नंबर इडली आहे. या इडलीशिवाय मी दुसरी कुठलीच इडली खाऊ शकत नाही, मी हमखास सांगते. आणि या इडलीमध्ये खूप व्हरायटीज आहेत. ही एक इडली आहे ज्या इडलीमध्ये गावरण तूप आणि शेंगदाण्याची चटणी, ही यांची नॉर्मल इडली आहे प्लेन, आणि मिनी इडली आहे त्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी. सो बटर आणि शेंगदाण्याची चटणी, सो अशी इडली मला वाटत नाही की कुठे मिळेल. आणि या इडलीचा दरही खूप स्वस्त आहे. 10 रुपयाला इडली म्हणजे खूपच स्वस्त आहे. 10 रुपयात काय मिळतं आजकाल, पण इतकी छान इडली, मऊसूद, हायजीन. सो खरंच खूप छान इडली आहे. नादब्रह्म इडली एकदा करा टेस्ट, सगळ्यात बेस्ट. मी खरंच मनापासून सांगते आहे की मी नादब्रह्म इडलीचा नाश्ता बऱ्याचदा मीच नाही की आमच्या सेटवरचे बरेच कलाकारसुद्धा करतात. कारण आम्ही मुंबईवरून आल्यानंतर, आम्ही सकाळी मुंबईवरून कोल्हापूरमध्ये उतरलो की आल्यानंतरचा पहिला नाश्ता आम्हाला समोर दिसतो ही नादब्रह्म इडली. सो मी तुम्हालाही सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की ही इडली खाऊन बघा. खरंच मगाशी सर म्हणाल्याप्रमाणे की मॅगडी, बर्गर हे जे काही आहे हे खरंच शरीरासाठी फार हेल्दी नाही आहे. इडली ही आपली हेल्दी आहे. सो हा नाश्ता करा आणि ही इडली खरंच खा. एकदा करा टेस्ट नादब्रह्म इडली, जगात बेस्ट.